जगाच्या रंगमंचावर अशा प्रकारे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो. महसुली जे वाद असतील किंवा दिवाणी जे वाद असतील ते कोणत्या स्वरूपाचे असतात आणि जागेसंदर्भातील किंवा मालमत्तेसंदर्भातील जे काही वाद असतील ते कोणत्या न्यायालयामध्ये जातात हे सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ऑनलाईनच्या युगात कोठेही न जाता घरी बसून जर तुम्हाला कायदा सल्ला हवा असेल किंवा कागदपत्रे तपासणी करून घ्यायची असतील किंवा कोर्टाचे तुमचे काही विषय असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कोणत्याही व्यक्तीची किंवा मालमत्तेची मालकी ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी दिवाणी न्यायालयाचा आहे. असा कोणताही अधिकार हा महसुली न्यायालयाला नाही. परंतु जर असा वाद असेल की जो महसुली दप्तरासंदर्भात येत असेल तर तो वाद महसुली न्यायालय हाताळू शकत असते. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की अमुक तमुक मालमत्तेमध्ये माझा हिस्सा आहे आणि त्याची नोंद ही महसुली दप्तरात व्हावी, म्हणजे सातबाऱ्यावर व्हावी किंवा फेरफार संदर्भात व्हावी, तर त्यासाठी त्याची सुरुवात ही सर्वात आधी तलाठीला अर्ज देण्यापासून होत असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर महसुली अभिलेखात ओळख करून घ्यायची असेल तर त्याला महसुली न्यायालयाकडे जाता येत असते. परंतु एखाद्या व्यक्तीला जर असं जाहीर करून पाहिजे की एखाद्या कुळातील जागा ही माझ्या मालकीची आहे तर त्याला दिवाणी न्यायालयामध्ये जावा लागणार आहे. कारण असे कोणतेही अधिकार हे महसुली न्यायालयाला नाहीत. कारण विविध न्यायालयांनी असे स्पष्ट केलेले आहे की ज्या महसुली नोंदी असतात त्यावरून कोणाचीही मालकी ही ठरत नाही. परंतु जर अशा नोंदी संदर्भातील काही वाद असतील तर ते महसुली न्यायालय हाताळू शकत असते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला जर त्या मालमत्तेसंदर्भात मालकी ठरवून घ्यायची असेल किंवा तसं जाहीर करून हवा असेल तर त्याला दिवाणी न्यायालयामध्ये जावं लागत असते. कारण असे सर्वस्व अधिकार हे दिवाणी न्यायालयाचे असतात. तसेच एखाद्या मालमत्तेसंदर्भात मालकी असणे किंवा ताबा असणे या दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि यासाठी जर काही वाद उद्भवत असतील किंवा तसा ताबा आपल्याकडे घ्यायचा असेल किंवा ज्या कोणी व्यक्तीने त्याच्यावर ताबा केलेला आहे त्याला तेथून हुसकावून लावण्याचे असेल तरी देखील या अशा सर्व विषयांसाठी दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला जाणं भाग असते. कारण असा कोणताही हस्तक्षेप महसुली न्यायालय त्या जमिनीसंदर्भात किंवा मालकी संदर्भात करू शकत नाही. तर मित्रांनो, अशाच नवनवीन कायदेविषयी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. धन्यवाद.